आता बातमी आहे ते हिंगोली जिल्ह्यातील। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दुबार पेरणीचे संकट टळले, शेतकरी सुखावला। मागील 10 ते 15 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये काल रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे। मागील 10 ते 15 दिवसांपासून पावसाने हिंगोली जिल्ह्यात उघडीप दिल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती व दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय या चिंतेमध्ये शेतकरी वर्ग असताना काल मात्र हवामान खात्याच्या अंदाजा खरा ठरला। काल रात्री हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना देखील आता जीवनदान मिळाले असल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। अमोल मदनराव ढवळे। पाऊस जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले समजा पडलाच नाही, पण काल परवापासून आम्ही पिंकर सुरुवात केली ती भिजवायसाठी शेतीला। सोयाबीन वाढ लागली, कापूस वाढ लागला, पिकाची म्हणजे डबल पेरणीची शक्यता वाढू लागली। आता जसं कालपासून जसं समाधानकारक झालं, रात्री पाऊस जो पडला त्या पावसामुळं समाधान म्हणजे 100% झाल्यासारखं आहे। केता होती रात्री जर पाऊस नसता पडला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर होतं। शेतकरी थोडा चिंतेत होताच, पाऊस न पडल्यामुळं म्हणजे 15 दिवसाची बखाड दिसू लागली। शेतकऱ्यांना कर्ज उचललेले होते बँकेचे, ते कसे फेडायचे? सोयाबीन तर वाळून चालली, कापूस वाळून चालला, पण ह्या रात्रीच्या पावसामुळे प्रश्न सुटला तो।